कटा सोड आता ही खेळाची रीत रे स्पर्धा हे तर तुझी तुझ्याशी हार सो वाजीत रे जगून घे तू स्वप्न उद्याचे तरी असू दे भान स्वतःचे धाव तू भर धाव आहे जिंदगी हसता हसता छाती वरती नजरे मध्ये नजर रोखुनी उत्तर दे आव्हानाला अंधार ताना भीती कशाची मशाल आहे हाती आता यशाची धाव तू पर धाव आहे जिंदगी केस मागे घेतली तिथेच थांब आत याची काही गरज नाहीये बाहेर बाहेर रमा काय हे इतकं कशाला ताणतेय उगाच का अडमोठेपणा करतेस भूक लागली दादा दोघी झोपायला जा माई जा शिट्स यार ताई डब्बा देणार होतो ग सच्चूला पण माई आली मध्येच ताई तुला दिसली असेल ना माई किचन मध्ये येताना अगं सांगायचंच ना खून तरी करायचीस दादाला डब्बा देता आला असता दादाच असणार आहे भूक लागली आहे ग त्याला माईने सगळा घोळ घातला काय करायचं आता एक मिनिट माझ्याकडे एक आयडिया आहे तू त्या स्नेहाला कॉल कर ना म्हणजे तिला कळलं की दादा उपाशी आहे की ती लगेच डबा घेऊन येईल ना कूल आयडिया लगेच फोन करते मी तिला कोणाला स्नेहाला का अगं आता प्रोजेक्ट बद्दल बोलायचंय हा प्रोजेक्ट एक प्रॉब्लेम आहे यार स्नेहाचा फोन रात्री 9 नंतर बंद असतो हे लँडलाईन वर करू शकतो आपण शपथ लँडलाईन म्हणजे रानडे काका फोन उचलणार यार ऐक ना त्यांना सांग की अभ्यासाबद्दल बोलायचंय म्हणजे देतील ते का ठीक आहे चल ट्राय करू ओके माधुरी झोपलीस का तू हो झोपले मी आता प्लीज मला काही उठवू बिठवू नका पाहिजे काय विचारू नका मला त्याने गॅस मेन बंद केलाय ना केलाय हो झोपा आता ए असं डोक्यावर घेऊ नकोस प्रेता शेजारी झोपल्यासारखं वाटत हो तुम्हाला किती वेळा सांगितलं मला या बांबचा वास सहन होत नाही आणि काय हो झोपलेलं असताना असं बोट टोचून का उठवता हाक मारून नाही का उठवता येत काय ना माधुरी हाक मारली ना तर दचकायला होतं आणि दचकणं हे हार्ट साठी चांगलं नसतं म्हणून तुला असं टोचून उठवतो मी अहो तुम्ही बोट टोचून उठवलात ना तरी सुद्धा मला दचकायलाच होतं झोपा तुम्ही पण
काय चाललंय ना? ऐक, कुणाचा फोन आहे? उद्या रात्री फोन आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट बातमी आहे. तुझे ते नाशिकचे मामा नवोदिसे होते ना? होते म्हणजे काय हो? आहेत अजून. तेच गेल्याची बातमी आली का काय? काय माणूस आहे हा? हॅलो, प्रोफेसर सुभाष रानडे हियर. कोण बोलताय? काही वाईट बातमी आहे का? नाही नाही, वाईट बातमी नाही. गुड इव्हनिंग अंकल. आय नो खूप लेट झालाय म्हणजे ही काय फोन करण्याची वेळ नाही, पण कसं आहे ना ऍक्च्युली. कोण बोलतय? अंकल मी अप्पू, अपूर्वा देसाई. तुमच्याकडे कोणी गेलंय का? नाही हो, असं काही नाही. नाही ऍक्च्युली माझं जरा वेगळं काम होत स्नेहाकडे. आता ह्या वेळेला तुझ्याकडे काय काम आहे? केस स्टडी जरा केस स्टडी डिस्कस करायची आम्हाला. तुला आत्ता आठवतंय? अरे सभ्य माणसांची झोपायची वेळ आणि तुझ्या आत्ता लक्षात आलं? सॉरी ना अंकल, प्लीज द्या ना स्नेहाला फोन. नाही, उद्या सकाळी फोन कर. अहो पण उद्या सबमिशन आहे ना कॉलेजमध्ये. अंकल प्लीज ना. अंकल माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. मार्क्स कट होतील माझे. दोघींचे मार्क्स कट होतील. दोघींचे का? अहो अंकल आम्ही दोघी एकत्र करतोय ना हा प्रोजेक्ट. चुकलो माझं, मी विसरले अंकल, आणि स्नेहानेही आठवण करून दिली नाही. आणि अंकल मी तर प्रोफेसर आहतो. तुम्हाला माहितीये ना स्टुडंटसाठी थोड्या थोड्या मार्क्सचं किती जास्त महत्व असतं ते. अंकल प्लीज ना, पुन्हा असं कधीच होणार नाही. अंकल प्लीज द्या फोन स्नेहाला, प्लीज ना अंकल. ठीक आहे, होल्ड कर, बोलवतो. स्नेहा, ए स्नेहा, बाहेरच होतीस का काय तू? नाही बाबा, तुम्ही हाक मारलीत ना म्हणून आले. म्हणजे जागी होतीस? हजार वेळा सांगितले की नाही की लवकर झोपत जा म्हणून. झोपलेच होते मी, तुमच्या आवाजाने जाग आली. इतक्या पटकन तू झोपेत उठून आलीस? हो म्हणजे तुम्ही एवढ्या रात्री हाक मारलीत ना, मला वाटलं काही झालं की काय. अपूर्वाचा फोन आलाय, तुम्ही दोघींनी काहीतरी मिळून प्रोजेक्ट करायचा होता आणि तिला आठवण करून द्यायची तू विसरलीस असं म्हणते. प्रोजेक्ट? कुठला प्रोजेक्ट? तू विसरलीस का खोट बोलतीयस? हा प्रोजेक्ट. आय एम सो सॉरी बाबा, मी विसरले होते. मी अप्पूला पण काही बोलले नाही. ठीक आहे ना, मी अप्पूशी बोलून घेते. हा तुम्ही झोपा, गुड नाईट. कुठे निघालीस? हॉलमध्ये जाऊन घेते ना फोन. इथनच बोल. ओ कशाला बाबा, तुम्ही दोघं झोपा ना, उगाच तुम्हाला डिस्टर्ब नाही होत. हे बघ, आणि जास्त लांबड लावू नकोस, मुद्द्याचं काय ते बोल. आणि ह्या वेळेला फोन घेण्याची ही पहिली आणि शेवटची वेळ, समजलं? बोल. स्पीकर, स्पीकर, स्पीकर वर. मला काय सांगते बोल ना. हे काय स्पीकअप, स्पीकअप काय? काय नाही, बोल असं सांगत होते तिला. काय बोलू? स्नेहा, आपण केस स्टडी करत होतो ना त्या कंपनीची जी तुझ्या मते अगदीच इमॅच्युअर्ड आहे, जी तुझ्या मते अगदीच इमॅच्युअर्ड आहे. इनिशियल स्टेजला आहे म्हणावं. त्याचं काय अप्पू? हा तर
त्याच्या मदर कंपनीने सपोर्ट विथड्रॉ केला आणि सिस्टर कन्सर्न काही करू शकत नसेल तर विदाउट रिसोर्सेस कंपनी किती सर्व्हाइव्ह करेल? हा किती सर्व्हाइव्ह करेल कंपनी? असं झालंय तर म्हणजे फार नाही सर्व्हाइव्ह करू शकणार. हो बरोबर. अप्पू मदर कंपनी हॅज कम्प्लिटली डिसओन्ड द कंपनी. अगं म्हणजे असं झालं तर एम्प्लॉईजचे जॉब जातील ना, उपाशी मरावं लागेल अगं त्यांना, रस्त्यावर येतील ते. हो लक्षात येत आहे माझ्या. काय लक्षात येत आहे? केस स्टडी बाबा. बिझनेस मध्ये इमोशन्सला थारा नसतो. केस स्टडीवर लक्ष द्या आणि एम्प्लॉईजच्या उपासमारीशी संबंध नाही, कंपनी शुड सर्वाइव. अप्पू हा माझ्या बाबांनी दिल्या टिप्स मला. ओके मी करते प्रॉब्लेम सॉल्व. मी येते तिकडे, आपण लिहून काढू सगळं. ठीक आहे बाय. हो ये लवकर ये. डन डन. थँक्स बाबा. मी जाऊन येते पटकन अप्पू कडे. तुम्ही झोपा, जीजी मला दार उघडे. मी परवानगी दिलेली नाहीये. उद्या सकाळी काय ते अभ्यास करा. बाबा उद्या सकाळी पहिलेच लेक्चर आहे. आहो गुड नाईट. गुड नाईट. हॅलो माधुरी. झोपलीस का? झोपले मी. झोपलीस ना? झोप. हा ठीक आहे झोपा आता तुम्ही. त्याला ही चिठ्ठी दे, कळेल त्यांना. माझ्यासाठी येते. कोण आहेस तू? सोसायटीत नवीन आहेस का? हो. जा तुझ्या जागेवर जाऊन बसजा. काय झालं? भूक लागली का? झोप येत नाहीये का? काय झालं? जीजी एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? आता मला अप्पूचा फोन आला होता ना. हा मी ऐकलं ना, तुमचा काहीतरी महत्वाचा अभ्यास राहिलाय. कशा का तुम्ही मुली अशा? जीजी जीजी तसं काहीही झालेलं नाहीये. मग सचिनचा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? त्याला परत बरं नाहीये का? बरं आहे तो, बरं आहे. अप्पूने मला जे काही सांगितलं ना फोनवर त्यावरून मला एवढं कळलंय की माईने सचिनला घराबाहेर काढलं. बरं अगं 2 महिन्यापूर्वी काढलं होतं ना बाहेर, तेव्हा त्याची काहीच चूक नव्हती. ह्या वेळेस काय झालंय गॉड नोज. कसं कळत नाही रमाला, सचिन काय इतरांसारखा नाहीये ग, तो जरा खासच आहे. त्याला जरा समजून घ्यायला नको काही ना. मी तुला सांगते, आपला सचिन आहे ना, त्या सचिन सारखा आपल्या भारतासाठी खेळणार बघ. ते सगळं ठीक आहे जीजी, पण सध्या तो घराबाहेर आहे की नाही आपल्याला काहीतरी करायला हवं. अगं अप्पूने मला सांगितलं त्याच्यासाठी डबा घेऊन जाऊ. काही नाही ग फ्रीज मध्ये, तुझ्या बाबाने 10 ब्रेडचे स्लाइस असलेलं पुडकं आणून ठेवलंय. ते सुद्धा का? उद्या सकाळी आपल्याला नाश्त्याला 2-2 स्लाइस खाता यावेत म्हणून. काय करायचं जीजी, सचिनला काय द्यायचं? मग तू सर मी बघते. काय ना तुझ्या बाबाची शिस्त म्हणजे अतिरे काय नुसता. काय अगं तो आईला सुद्धा ना असा स्वयंपाक करायला सांगतो की एक घास सुद्धा शिलकेत राहता कामा नये.
कोणाला काही द्यायचं म्हटलं तर काय देणार? प्रेश रे कामा. तू एक काम कर, ते लोणी घेऊन जा. काय करतेस तू? काही नाही ग, लोणी साखर देते त्याला, म्हणजे तेवढा त्याच्या पोटाला आधार नाही का? अगं पण याच्या दहाच स्लाइस आहेत ना, कमी झाले तर? एक तर ऑलरेडी बाबांनी सांगितलं होतं ते स्लाइस मोजून ठेव म्हणून. आता उद्या जर बाबांच्या लक्षात आलं तर वॉकला जायच्या आधी आपली शाळा घेतील. आपली नाही, तुझी. अगं कारण स्लाइस तुला मोजून ठेवायला सांगितले होते. असं काय करतेस ग जीजी? किती काळजी करतेस ग, किती घाबरतेस बाबाला. अगं तो सचिन तिथे उपाशी आहे, त्याचा विचार करायला नको का? काळजी करू नकोस, तुझ्या बाबाला उत्तर द्यायला मी चांगली खमकी आहे. अगं त्याची आई आहे मी. आवाज करतेस त्या आपला किकू वेळ उठला असेल ना, जा बघून येते झोपले की नाही. जा जा ते बघते बाबा जा. गाढ झोपलाय तो. हो ना, तू हा डबा सचिनला दे आणि त्याला सांग की पोटभर जेव म्हणून. आणि त्या वॉचमनच्या खुर्चीत बसून चांगला आराम कर. तसं काय ग, त्याच्या बहिणी त्याला घेतीलच पुन्हा. पण आणि तू जाताना लॅचकी घेऊ बरोबर. नाही म्हणजे तशी मी जागी आहेच ग, पण जीजी तू का जागी राहतेस? तू झोप ना. अगं नाही ग बाई, मला झोप नाही येणार. बरं चल चल, उशीर होतोय. आपण सगळं ठरवलं नाही. आणि हो, चावी घे तुझी, विसरू नको. चल घे. काही नाही ग, वाऱ्यामुळे वाजलं दार. अगं कानटोपी घालून तुझा बाबा अगदी शांत झोपला असेल. घे घे चावी घे. आणि हे बघ, आणि सचिनला सांग हो, सगळा सगळा डबा संपव आणि तू लवकर जाणे लवकर या बरात. मी सांभाळ, जाता तू काळजी करू नको. जा मी बघ सांभाळून जा. वा वा वा, बीजीच्या आजच्या पनीर पराठ्याची चव जगात कुठं नाही रे. ओए, आज बीजीने खास माझ्यासाठी बनवले पराठे. चौकीत जाऊन आलो ना. हा, मिठाई, लड्डू, लस्सी, आहा, पूछ मत यार, पूछ मत. असा जंगी स्वागत झालं ना माझं चौकीत जाऊनच म्हणून. हा हे काय हे बघ. हा तुला सांगतो, माझे पडदादाजी स्वातंत्र्यासाठी चौकीत गेले होते आणि त्यानंतर मी. बाद नाही, तुझं कौतुक झालं पण मला शिक्षा झाली ना. ते सुद्धा माझी चूक नाही हे माहीत असताना. म्हणे यार, मला काय वाटतं म्हणजे आपण केलं त्याचं मला वाईट वगैरे बिलकुल वाटत नाही. माझी उगाच ओव्हर रिॲक्ट होते रे, मग अशी माझ्यासमोर खाडकन धार लावलं. जाऊ दे रे, माई शांत झाल्या की समजेल त्यांना. एवढं सगळं झालं त्याची लाज वाढायची सोडून माईंनाच बोलतोय. बरं झालं याला घराबाहेर ठेवलं ते. Thank you.
बीजीला सांग मी पुढच्या वेळेला पराठे खायला घरी येणार आहे. ओके मन्या यार, तूही मेरा सच्चा दोस्त आहे. लव यू यार, लव यू. आय लव्ह यू मन्या. ओय तुझी हेल्थ महत्वाची आहे यार, तू नाही खाय का तर कसं चालेल. आणि तू माझ्या चड्ड्या होजरीचा फ्युचर आहेस. फ्युचर तू एक काम कर, तू मेरे साथ घर जा, मस्त एक झोप घे आणि परत ये. नको यार, नाही मी आलो असतो पण माईने आज मला रात्रभर घराबाहेर राहायची शिक्षा दिली. नको